वानलेसवाड़ी हाईस्कूल एंड जुनियर कॉलेज वानलेसवाड़ी शाळेमध्ये आठवडी बाजार भरवण्यात आला। या कार्यक्रमासाठी वाळवा तालुका बौद्ध सोसायटी वाळवा या संस्थेचे विद्यमान सचिव विवेक भाऊ धनवडे, शाळेचे मुख्याध्यापक बिराजदार सर तसेच वानलेसवाडीचे माजी सरपंच सामाजिक कार्यकर्ते नारायण बेळे उपस्थित होते। परिसरातील सर्व पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। इयत्ता 3 ते 7 मधील 120 विद्यार्थी विक्रेता म्हणून सहभागी झाले होते। आठवडी बाजार या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन SP इंगोले यांनी केले। त्याचबरोबर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। विद्यार्थ्यांनी बाजाराचा आनंद, त्याचबरोबर होणारा नफा तोटा, गणिती क्रिया, बेरीज वजाबाकी, पैशाची देवाणघेवाण या बाजारातून विद्यार्थ्यांना समजली। याचं संपूर्ण नियोजन शाळेचे मुख्याध्यापक मार्गदर्शक आदरणीय बिराजदार सर यांनी केले। त्यांनी पुन्हा एकदा सर्व विद्यार्थी पालक यांचे मनपूर्वक आभार मानले। वाळवा तालुका बौद्ध एज्युकेशन संस्थेनं आज या शाळेनं आणि इथल्या प्रशासनानं आज शर्वाच्या या दिवशी या गावामध्ये आठवडा बाजार चालू कराय, आठवडा बाजार लहान मुलांचा चालू करून या मुलांना आपल्या शाळेत शिक्षणाबरोबर त्यांना दैनंदिन व्यवहार आर्थिक व्यवहार समजावेत यासाठी हा उपक्रम राबवला। हा उपक्रम राबवल्याबद्दल संस्थेचे आम्ही विशेष गावकरी आभार मानतो। या मुलांना या शाळेमध्ये वर्षभरात विविध उपक्रम या ठिकाणी करत असतात आणि त्यातला हा आजचा उपक्रम आम्हाला खूप आवडला। या गावामध्ये यापूर्वी संगीता खोत मॅडम या नगरसेविका होत्या, त्यांनी या ढेरे मळ्यात यापूर्वी आठवडा बाजार चालू करायचा प्रयत्न केला होता, परंतु कोरोना काळात तो प्रशासनानं मंजूर केला नाही। परंतु आता सध्या अलीकडेच विनायक सिंहासने, संजय कुलकर्णी साहेब, अप्सरा वायदंडे आणि सविता मध्ये या चारही नगरसेवकांनी महानगरपालिकेत या वांडलेसवाडी भागात बेळे कॉलनी या ठिकाणी आठवडा बाजार चालू करण्यासाठी महापालिकेत प्रस्ताव दिले असं नुकतं समजून आले। त्यांच्या या प्रयत्नाबद्दल आम्ही गावकरी त्यांचे अभिनंदन करतो आणि हा आठवडा बाजार या मुलांची प्रेरणा घेऊन त्या या ठिकाणी चालू व्हावा अशी या ठिकाणी आमची अपेक्षा। जय हिंद, जय महाराष्ट्र। बोला सर। आज आमच्या संस्थेच्या वानलेसवाडी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज वानलेसवाडी या शाळेमध्ये अचानक भेट दिली असता शाळेने लहान मुलांचा आठवडी बाजार भरवल्याचे दिसून आले। आमचे विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थ्यांना दैनंदिन आर्थिक व्यवहार समजावा या उद्देश ठेवून बाजार भरण्यात आला होता। वानलेसवाडी या गावचे माजी सरपंच माननीय नारायण बेळे साहेब उपस्थित होते व गावातील नागरिक व पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। या गावातील नागरिक व पालक भाजी खरेदीसाठी करण्याकरता उपस्थित होते। या गावात आठवडा बाजार नसल्याने मुलांच्या बाजाराला चांगला प्रतिसाद मिळाला आहे। अशा प्रकारचे वेगवेगळे उपक्रम शाळेने राबवावेत अशी माझी इच्छा व्यक्त करतो व सर्वांचे आभार मानतो।